आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो तुम्ही काळजी करू नका, माल एकदम वेळेत पोहोचेल. हा फक्त माल पोहोचला की मला एक फोन करा. आकाश. आज जो माल आलाय त्याची टॅली करून ठेव आणि जेवढी बिल आहे दादीची ती सगळी फाईल मध्ये लाव आणि हे बघ त्या शेडगे करून वसुली करायची आणि ती वसुली झाली की मला फोन कर. तिकडे जवळ एक गोडाऊन आहे, मी तुला ऍड्रेस पाठवतो, तिकडे जाऊन माल पण चेक करायचा. दादा हे सगळं आज म्हणजे एका दिवसात करायचंय. हो तुला काय वाटलं? नाही खूप आहे काम ना, एका दिवसात कसं मॅनेज करू सगळं? आता इतके दिवसानंतर कामावर आल्यानंतर हेच होणार, कामाचा डोंगरच दिसणार. आणि तसंही ज्या कामासाठी गेला होतास ते झालंय ना आता, मग आता थोडं इथेही लक्ष दे. म्हणजे हे सगळं तू मला शांतपणे पण सांगू शकला असतास, उगाच चिडायची काय गरज आहे? दादा मुळात मला एक गोष्ट कळत नाही आहे की तुझ्या मनात नक्की राग कुठल्या गोष्टीचा आहे. बघ हे जे काही घडलं ते आपल्या आईने खोटी कंप्लेंट केली होती म्हणून घडलं, हे तर तुला माहिती आहे. बरं मी आणि वहिनी खऱ्याच्या बाजूने लढा देत होतो हेही तुला माहिती आहे. बरं या सगळ्यामध्ये तू थोडा दुखावला गेला असशील मी मान्य करतो, पण ठीक आहे ना, आता झालं सगळं, झालं होऊन गेलं, तूही विसरून जाता सगळं. का विसरू? का विसरू म्हणजे झालं ते झालं, तर राग मनात धरून काही उपयोग आहे का? नीट वाग ना आता सगळ्यांशी. अरे मीच का नीट वागू सगळ्यांशी? तुम्ही माझ्याशी कसं वागणार आहात हे सांगाल का? मी 4 दिवस सगळ्यांशी नीट वागायचं, पण तुमची गरज संपली की तुम्ही माझ्याशी वाईट वागणार, हो ना? तोपर्यंत सगळं चांगलंय. आकाश हेच होतंय, लोक माझ्याशी गरजेपुरतच चांगलं वागतात, एकदा का गरज संपली की मग वाईट वागतात. मी पण लोकांची गरजेपुरतच चांगलं वागणार हे मी ठरवलंय. गरजेपुरतच चांगुलपणा दाखवायचा बास. जास्त गोड वागलं ना की माणसाची गुळाची ढेप होते. हे बघ कोणाचा फोन. त्याला म्हणतात गरज. गरजेपुरता मी जाणार आहे, फक्त गरजेपुरता आणि माझ्याच गरजेपुरता. बोल वर्षा. आलोच. संकेत अरे काय बिघडलं, काय एवढी तणतण करतोय? काय बिघडलं म्हणजे काय? तुम्ही तिला घराबाहेर पाठवलंच का? अरे स्वतःच्या वडिलांकडेच गेली ना ती, का इतर कुठे गेली आहे? हो मला माहिती आहे ती वडिलांना भेटायला गेली तिच्या ते, पण प्रश्न आहे की ती घराबाहेर गेलीच का? नाही आधी तिचे वडील तुरुंगात होते तेव्हा ती त्यांच्याकडे जात होती, ठीक आहे, आता उठसूट त्यांच्याकडे का जायची गरज आहे? एकतर तिच्या बाबांची केस झाल्यापासून ती कोण अमृता आकाशची बायको त्याला सोडून गेले माहितीये तुम्हाला? बापरे आकाश आकाश आकाश, अरे काय वेड लागलाय का तुला? कळते का आपण काय बोलतोय ते? तुझं बाळ वाढतंय तिच्या पोटात, तुझा अंश. बाप व्हायला जातोय जरा, थोडी तरी अक्कल येऊ दे, शांत वाग, चांगलं बोल. झालं लेक्चर देऊन झालं. मुक्ताला तुम्ही घराबाहेर पडू द्यायला नको होतं मला फक्त एवढंच कळतंय, आणि तुम्ही मला कितीही समजावलं ना त्याचा काही परिणाम होणार नाही. तिला फक्त घरात येऊ देऊ मग तिला मी घराबाहेर पडूच देणार नाही.
ती उमऱ्याबाहेर पडली ना तर ती आहे आणि मी आहे, आणि तुम्ही आणि आई यात नाही पडलात ना तरच बरं होईल, कळलं? पायावर नाक घासते पण मला माफ करा. नाही तर काय, कशी माफी मागत होती का तुझी सासू? ते तर झालंच, पण ताई मला ना या सगळ्यात आकाश भाऊजींचं खूप वाईट वाटतं ग. नाही म्हणजे या सगळ्या प्रकरणामुळे त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली. हो ना, प्रत्येक वेळेस चांगल्या माणसांना शिक्षा का भोगावी लागते मला कळतच नाही. ते तर आहेच. बरं असू दे, आधी बाबांना जाऊन भेटूया. हा, बराच वेळ झाला आपल्याला. चला तुम्ही बसा, मी पाणी आणते. हा या या या. काय शेंडे फळ पिशा येईल ना. बेस राणा, अरे बाबा कुठे आहेत? मला नाही माहित, म्हणजे घरात नाही येत ते. म्हणजे बाबा नाही येत म्हणजे? घरात नाही येत म्हणजे? मला काय माहित, मी आलो तेव्हा घर लॉक होत. मला वाटलं तुमच्यापैकी कोणाला तरी काहीतरी सांगून गेले असतील म्हणून मी पण त्यांना काही फोन मेसेज काहीच केलं नाही. नाही, आम्हाला काहीच फोन आलेला नाहीये त्यांचा. मी ट्राय करतो. लागला का फोन? लागतोय ग, पण ते रिसीव्ह नाही करत आहेत. या बाबांचं पण ना मला कळतच नाही. आता जाताना आपण सांगून गेलो होतो ना की घरी आराम करा म्हणून, पण नाही, कुठे गेलेत काय माहिती. पण असं तुम्हाला न कळवता गेले तरी कुठे? ए थांबा थांबा, तुम्ही इथंच थांबा. मी काम करतो, मी इथे एरियात जवळपास कुठे गेलेत का बघून येतो. आलोच आलोच. तुम्ही सगळे आला पण? अरे बाबा, ओबी मुक्ता तू पण आले. कुठे गेलेलात तुम्ही? कधीपासून वाट बघतो आम्ही सगळे. अगं मग काय बाबा, जाताना सांगून जायचं ना. एक तर आम्हा फोन करत होती तर तिचाही फोन रिसीव्ह करत नव्हता तुम्ही. मला जरा बोलू तर द्या तुम्ही. जरा काय बोलू दे तुम्हाला? एक तर तुम्ही ह्यांना न कळवता घराच्या बाहेर गेलातच कसे? मग काय? अगं मुक्ता, ऐक ऐक मुक्ता, अगं ही वृंदा, आभा, हा राणा, हे तिघे गेले होते बाहेर. मग घरी मी एकटाच होतो ना. घरी एकट्याला बसून बसून कंटाळा आला, म्हटलं काय करू म्हणून जरा घर आवरायला घेतलं. घर आवरता आवरता माझ्या असं लक्षात आलं की या गधडीचं परीक्षेचं हॉलचं तिकीटच घ्यायचं राहिलंय. मग म्हटलं आता ही जाताना सांगून गेली मैत्रिणीकडे जाते म्हणून. हॉल तिकीटचं लक्षात आलं तिचं, असलं नसलं बरं आहे. हॉल तिकीट नसलं तर परीक्षा बसू देणार नाहीत ना, म्हणून ते हॉल तिकीट आणायला म्हणून गेलो होतो मी.